भीती हा असा भाग आहे, भावना आहे की ज्यामध्ये मनुष्य हा इतका गुरफडून जातो की त्याला समोरची गोष्टी ज्या आहेत त्या सत्य झाल्यासारखं त्याला असं वाटत असत आणि आभास निर्माण होतो की नाही आता आपलं काही खरं नाही. आणि आपण पाहतो की मनुष्याला वेगवेगळ्या प्रकारची भीती निर्माण होते, पण ही मानसिक स्थिती काय आहे हे पर्यंत समजावून घेणे गरजेचं आहे. म्हणूनसाठी माझा हा जो व्हिडिओ आहे हा सुरुवातीच्या शेवटपर्यंत पहा, कारण महत्वाच्या टिप्स मी शेवटी देखील देणार आहे. भीतीमध्ये मनुष्य हा एक प्रकारे त्या भीतीचा गुलाम झालेला असतो. आणि भीती म्हणजे एक अशी भावना की मनुष्याला एक स्वतःच अस्तित्व जपण्यासाठी जे आपण म्हणतो सुरक्षा, ते सुरक्षा असणं म्हणजे भीती आहे. त्याला असं वाटतं की मी जर घाबरलो असेल तर मला ही सुरक्षितता मिळेल. आणि ही सुरक्षितता कशा स्वरूपाची असते की पळ काढणे. एखादी गोष्टी सपोज व्यक्तीला भीती वाटत असेल अंधाराची, व्यक्तीला भीती वाटत असेल उंच जागेची किंवा अंधाऱ्या खोलीची किंवा खोल जी जागा आहे त्याची भीती वाटत असेल, प्रवासाची भीती वाटत असेल, वेगवेगळ्या गोष्टींची भूताची भीती वाटत असेल किंवा जे भूतप्रेत आहेत त्याबद्दलचा व्यक्ती जे आपण काल्पनिक आहे ना परंतु त्याची भीती वाटत असते. परंतु आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे, ह्या सगळ्या माणसाला वाचवण्यासाठी तो प्रयत्न करत असतो की ह्या भीतीपासून पळण्यासाठी तो सगळा प्रयत्न करत असतो. आणि म्हणूनसाठी ज्यावेळेस मनुष्य भीतो त्यावेळेस तो अतिशय अस्वस्थतेच्या गर्तेत असतो, चिंतित झालेला असतो आणि कंप पावलेला असतो त्याच्या शरीराला. आणि ही जी भावना आहे ही भीतीची भावना. काहींना साध्या गोष्टी देखील भीती वाटते की इतरांना काही त्याची भीती वाटत नसेल. की घरामध्ये आपण पाहतो की ज्याला आपण कीटक म्हणूया की साधं एक झुरळ आहे, झुरळचे लोक भिवून लगेच उडी मारून ते वरच्या सोफ्यावर जातात हे आपण पाहिलं असेल. हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगळ्या स्वरूपाची भीती असू शकते. आणि ही जर घाबरायची असेल तर कोणत्याही स्वरूपाची भीती ही तीन प्रकारे आपण घालू शकतो. एक, यासाठी आपल्याला कशाची भीती वाटते हे पहिल्यांदा समजावून घेतलं पाहिजे, त्याचा साकल्याने विचार केला पाहिजे की मला अमुक अमुक गोष्टीची भीती वाटते. आणि मग दोन नंबरची गोष्ट आहे त्याच्यावर आपण उपाय योजना केली पाहिजे, कशाची भीती वाटते आणि त्याच्यावर काय उपाय करणं गरजेचं आहे. अशा सर्व गोष्टींचा आपण साकल्याने विचार करा, त्यावेळेसच आपण त्याच्यावर काही काम करू शकतो. आणि ज्यावेळेस हा उपाय योजतो आपण त्यावेळेस तीन नंबरची गोष्ट आहे ती अधिक महत्वपूर्ण आहे ह्या दोन्हीच्या बरोबरची, ते म्हणजे आपण सतत भीती वाटू नये म्हणून जो उपाय योजलेला आहे त्यावर आपण कार्यक्रम केलं पाहिजे, सतत कार्य केलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण हे सतत कार्य करू तेव्हा आपल्या लक्षात येईल की त्यामधील कित्येक गोष्टी ह्या आपल्या आयुष्यामध्ये कधीच घडत नसतात आणि आपण त्याला उगीच घाबरत होतो हे देखील आपल्या लक्षात येईल. त्यामुळं अशा गोष्टींचा आपण एकदम सरळ सरळ आपण मुकाबला करायला शिकायला पाहिजे. ज्या गोष्टींची आपल्याला भीती वाटते त्या गोष्टींचा आपण सरळ सरळ मुकाबला करायला शिकायला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण असं करू तेव्हा आपली भीती मी मित्रांनो पूर्णपणे केली असेल. मी पासादिका, मी स्वास्थ्य संवर्धक प्रशिक्षक आहे, लेखक आहे. 1 कोटी लोकांच्या जीवनामध्ये आनंद स्वास्थ्य जीवन दुःख जे आहे ते दुःख घालवून त्यांना आनंद समाधान दुःखमुक्त करणं स्वास्थ्य देणं हे माझं उद्दिष्ट आहे. माझा पासादिका माइंडफुलनेस हा VIP ग्रुप आहे, अशा स्वरूपाचे जे विचार आहेत प्रेरक विचार आहेत ते ऐकण्यासाठी आज आपण मला सबस्क्राईब करा व ईमेल पाठवा.